तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक काँग्रेस कार्यालय म्हणजेच इंदिरा भवन या भवनातून गेल्या अनेक वर्ष अंबरनाथ शहरातील काँग्रेस पक्षाचा कार्यकाळ हाताळला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याच इंदिरा भवन मधून माजी शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी काँग्रेस पक्षाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी भूमिका बजावल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई पक्षाकडून करण्यात आली असून 6 वर्षांसाठी त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले. तसेच ऍडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांना शहर अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी इंदिरा भवन येथे शहर अध्यक्ष म्हणून कृष्णा रसाळ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होत असताना प्रदीप पाटील यांनी या कार्यक्रमाला अडथळा निर्माण केला. तसेच अर्वाच्य भाषेत कृष्णा रसाळ पाटील यांच्याशी वाद घातला असल्याचे आरोप शहर अध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी केले. तेव्हापासून या इंदिरा भवनासाठी माजी अध्यक्ष प्रदीप पाटील आणि सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्यात वाद सुरू आहेत. दरम्यान इंदिरा भवन ही काँग्रेसची प्रॉपर्टी असून तिचा ताबा मिळवण्यासाठी कृष्णा रसाळ पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या वास्तूचा कर ही गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असून यातील सुमारे 4 लाखांचा कर पालिकेला भरला गेला आहे. मात्र अद्यापही हे इंदिरा भवन नावावर न झाल्याने कृष्णा रसाळ पाटील यांनी आपल्या 100 कार्यकर्त्यांना घेऊन पालिकेवर धडक मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी पालिकेला दिला आहे. 4 महिन्यापासून आम्ही काँग्रेस पक्ष कार्यालय प्रदेश कार्यालयाने पत्र पण दिलं होतं की तुम्ही त्या कार्यालयाचा ताबा घ्या. 15 ऑगस्ट रोजी आम्ही तिथे झेंडावंदन करायला जाणार होतो तर त्या झेंडावंदनसुद्धा आम्हाला करून दिलं नाही. त्याची भाषा उर्मट होती. माझ्या बापाचं पक्ष आहे, माझ्या बापाचं कार्यालय असं उर्मट भाषा होती. त्या भाषेला आम्ही ठोस उत्तर दिलं आणि 16 तारखेला त्याला 6 वर्षासाठी निलंबित केलेलं आहे. त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाचं कार्यालयाचं जी थकबाकी होती 9,35,650 त्यापैकी आम्ही 4 लाखाचं चेक जुलै महिन्यामध्येच पास केलं नगरपालिकेने आणि 5,35,650 चेक हा 22 ऑक्टोबरचा चेक दिलेला आहे. तरी पण आम्हाला कायदेशीर प्रक्रिया करूनसुद्धा नावावर करण्यासाठी चालढकल करत होते. त्यासाठी आम्ही आत्मदहन करण्याचं आणि 100 कार्यकर्ते आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्याला आम्ही आज ठामपणे उभे होतो. पण काही तांत्रिक अडचणीमुळे 16 तारखेला ते करण्याचं आश्वासन दिलं माननीय संकेसाहेबाने की 16 तुम्हाला आम्ही नावावर करून देतो. त्या आश्वासनाला आम्ही गृहीत धरून 16 आमचं आंदोलन स्थगित करतो आहे आणि 16 नंतर नाही झालं तर आम्ही आत्मदहन 100 नाही आम्ही 200 कार्यकर्ते घेऊन आंदोलनची रूपदेशा ठरू आणि त्याला संपूर्ण जबाबदार हा प्रशासन राहणार आणि प्रशासनाला या बाबतीत उत्तर द्यावंच लागेल. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर. साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है. है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. मॅक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूपमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर,
ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.